याच्यामध्ये या महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे आणि अतिशय निंदनीय घटना आहे. या घटनेचा राष्ट्रवादीकडनं आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि ह्या सगळ्या घटना अशा घडल्या नाही पाहिजे. आणि भाजपचं जे काही सूत्र आहे, ना खाऊंगा ना खाणे दूंगा किंवा ना भय ना भ्रष्टाचार, तर ह्याचं कुठंतरी विसर पडला आहे भाजपला असं मला वाटतंय. मग आजची रेट पडलीच नसती ना. पारदर्शक कारभार जर असता तर मग आजची रेट पडली नसती. आणि ह्या पडलेली रेटचा म्हणजे राष्ट्रवादीकडनं निषेध व्यक्त करतो. नितीन सर, तुम्हाला गोवलं जात आहे का? काय नेमकी प्रतिक्रिया, काय तुम्हाला वाटतं का यामध्ये दोषी आहात? नितीन सर,